मला वाटतं शिशिर शिंदेची भूमिका अत्यंत योग्य आहे, कारण अस्तनीतले निखारे जवळ बाळगून त्याचा पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वांना त्या ठिकाणी त्रास होतो, पण आपल्यात राहूनच आपल्या विरोधी भूमिका असेल ते खूप अडचणीचं आणि घातपाताचं ठरू शकतं. आणि भिडरावलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता. सर, पुण्यामध्ये आज जो काही प्रकार घडलाय त्यानंतर बऱ्याचशा रिॲक्शन येत आहेत, आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाल न्यायालयानं 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आरोपींना. विशाल अगरवाल या बिल्डरवर देखील चारपेक घरी बराचसा गोंधळ त्या ठिकाणी कोर्टाबाहेर उडाला, आणि रवींद्र धंगेकर यांनी आता आरोप केले की फडणवीस आरोपींना पाठीशी घालत आहेत. या सगळ्या प्रकरणात कसं मला वाटतं अशा प्रकारच्या दुर्दैवी अपघाताची किंवा प्रसंगाची राजकारणासाठी वापर करणं हे त्या ठिकाणी मला वाटतं योग्य नाही आहे. कारण या प्रकरणी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी पुणे पोलीस कमिशनरेटमध्ये बसून कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही अशा प्रकारचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. नव्हे त्यांनी कोर्टाच्या न्यायालयावर सुद्धा गृहमंत्री असूनही जनतेचा हिताचा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून टिप्पणी केलेली आहे, त्याची त्यांनी पर्वा केलेली नाही. आणि जे 304 कलम संदर्भात विरोधक टीका करतायत ते 304 कलम असल्याचा दावा सुद्धा गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. ज्या पब मधन त्या ठिकाणी हा आरोपी गेला होता त्या पबवर कारवाई झालेली आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं तर विरोधक फक्त या प्रसंगाचं राजकारण करण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत. पोलिसही या प्रसंगात गंभीर आहेत, त्यांनी कोर्टामध्ये कडकपणे भूमिका घेतल्यामुळेच मागणी केल्यामुळेच आज त्या ठिकाणी कस्टडी झालेली आहे. मला वाटतं पूर्णपणे सरकार त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई या संबंधितांवर करणार, कोणालाही पाठीशी घालणार नाही, आणि जे कायद्याच्या चौकटीत कठोर असं करणं आवश्यक आहे ते सारं काही केलं जाईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण सर, राजकारण होतं असं वाटतं, कारण रवींद्र धंगेकर मागणी करतायत की फडणवीस आरोपींना पाठीशी घालतायत, तर गृहमंत्री माजी गृहमंत्री होते अनिल देशमुख ते आता मागणी करतायत की 2 जीव घेणाऱ्या अहवालाला सरकारनं पिझ्झा बर्गर खाऊ घातलं, गृहमंत्र्यांचा राजीनामा आम्ही का नाही मागायचा. मला वाटतं सर्वप्रथम रवींद्र धंगेकर हे नौटंकी करून एकदा आमदारकीचा विजय मिळाल्यामुळे परसेप्शन क्रिएट करून नुसतं त्या ठिकाणी बोलगेवडा पेना करून वातावरणामध्ये एक परसेप्शन सेट करून आपलं नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना जनता फसणार नाही. कारण गव्हर्नमेंट, गृहमंत्री आणि सरकार, अगदी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या विषयात गंभीर आहेत, कारवाई त्या ठिकाणी करतायत, आणि त्याच्यामुळे धंगेकरांना केवळ राजकारण या विषयाचं करायचं आहे. जातीनं गृहमंत्री लक्ष घालतायत, मुख्यमंत्री लक्ष घालतायत, आणि अनिल देशमुखांच्या बाबतीत म्हणाल मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं, जे जेलमध्ये जाऊन आले गृहमंत्री म्हणून, ज्यांनी 100 कोटीचं वाझेला टार्गेट दिलं होतं, ज्यांचा बदल्यांमध्ये त्या ठिकाणी ज्यांनी हैदोस घातला होता, त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का? त्यांनी नाकाने कांदे सोलू नयेत. नक्की. पण प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नीने देखील आरोप केले की गँग होती यांची आणि शाळेतही मुलाला त्यांच्या त्रास दिला. मला वाटतं या संदर्भात ज्यांच्या ज्यांच्याकडे काही पुरावे असतील त्यांनी सगळ्यांनी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेकडे द्यावेत, जेणेकरून आरोपींवर आणखी कठोर कारवाई करणं या सगळ्या पुराव्यांच्या आधारे शक्य होईल. सर, पण काल फडणवीस गृहमंत्री गेले होते काल आणि पीसीने देखील घेतली, पण ऑन रेकॉर्ड ते असं बोलले की पोलिसांनी 304A कलम लावलेला नाहीये, मात्र पोलिसांनी तो कलम लावलेला होता. कुठेतरी पोलिसांकडून फडणवीसांना चुकीचं ब्रीफिंग झालं असं वाटतंय का? नाही, फडणवीस एक अभ्यासू
असं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे कायदा ते स्वतः ऍडव्होकेट आहे, त्याच्यामुळे पोलिसांनी इतकंच त्यांनाही कायद्याचं नॉलेज आहे. राज्याचे ते मुख्यमंत्री राहिलेत, गृहमंत्री राहिलेत, आणि त्याच्यामुळे ते काही कालचे नवखे आलेले नेते किंवा गृहमंत्री नाही आहेत, त्याच्यामुळे पोलीस त्यांना चुकीचं ब्रीफिंग देऊ शकत नाहीत, त्यांना कलमनीत माहीत आहे आणि म्हणून त्यांनी तशा प्रकारचा उल्लेख केला. सर, आज शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची त्यांनी मागणी केली आहे. ज्या पद्धतीची भूमिका त्यांचं कुटुंब घेत आहे, यांनी कुठेतरी पक्षाला डॅमेज होत आहे, पक्षाचं नाव खराब होत आहे, मुख्यमंत्र्यांचं नाव खराब होत आहे, आणि त्यामुळे अशा व्यक्तींना पक्षात ठेवू नये, त्यांना सन्मानानं नारळ द्यावं आणि पाठवून द्यावं. मातोश्रीची शाकरी करणारे अशा पद्धतीने त्यांनी पत्र लिहिले काम. मला वाटतं शिशिर शिंदेची भूमिका अत्यंत योग्य आहे, कारण अस्तनीतले निखारे जवळ बाळगून त्याचा पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वांना त्या ठिकाणी त्रास होतो, आणि विरोधक असेल तर विरोधक म्हणून आपण त्या ठिकाणी भूमिका घेऊ शकतो, पण आपल्यात राहूनच आपल्या विरोधी भूमिका असेल ते खूप अडचणीचं आणि घातपाताचं ठरू शकतं. माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तिकरांचा कट होता एकनाथ शिंदेकडून उमेदवारी मिळवायची, अमोल कीर्तिकर समोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तिकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे. पण ह्या आरोपामध्ये आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री किंवा शिवसेनेनं या प्रकरणाला मग गांभीर्याने घेतलं नाही असं म्हणत नाही. शेवटी एकनाथरावजी शिंदे यांनी गजानन कीर्तिकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला की एक वरिष्ठ नेते आहेत, त्या दृष्टीनं त्यांना वागणूक दिली, परंतु त्या ठिकाणी कीर्तिकरांचा उद्देशच त्या ठिकाणी संशयातीत होता आणि तो आता त्या ठिकाणी हळूहळू स्पष्टपणे बाहेर येताना दिसतोय. सर, नगरमध्ये निलेश शंकेंनी ट्विट केलेला आहे की जिकडे वोटिंग हे मशीन ठेवलेलं आहे त्या ठिकाणी एक माणूस पोहोचतो, म्हणजे त्रिस्तरीय संरक्षण ज्या गोष्टीला आहे त्या सर्व भेदून तो माणूस तिकडे पोहोचतो कसा, असं त्यांनी एखादा टीका केलेली आहे. माझं एक स्वतःचं आकलन आहे, जे जे हरणार आहेत याची खात्री ज्यांना ज्यांना झाली ते अशा अशा प्रकारचा रडीचा डाव खेळताना दिसत आहेत. रवींद्र धंगेकर हरणार माहीत आहेत म्हणून त्या ठिकाणी नौटंकी सुरू आहे, निलेश लंके त्याच धाटणीतली आहेत, हरणार हे माहीत आहेत, त्याच्यामुळे काहीतरी विषय त्या ठिकाणी उभा करून ठेवायचा, बाळूमामा त्या ठिकाणी भिवंडीतनं हरणार आहेत म्हणून त्या ठिकाणी कपिल पाटीलच्या विरोधात व्हिडिओ काढून केसेसचं नाटक करायचं. माझं स्पष्ट म्हणणं आहे, जे जे अशा प्रकारच्या गोष्टी करतायत त्यांना निश्चित माहीत झालं की आपण हरणार आहोत त्याची ते पूर्वतयारी करतायत. काल जो व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला त्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी देखील दखल घेतली, हे प्रकरण नेमकं किती गंभीर वाटतं तुम्हाला? कोणतं व्हिडिओ कपिल पाटलांचा? कपिल पाटील पोलीस नाही, मी आपल्याला सांगतो ना, महाविकास आघाडीचे जे जे उमेदवार हरणार आहेत त्या संदर्भामध्ये उद्या हरल्यावर आम्ही याच्यामुळे हरलो अशा प्रकारचं ग्राउंड क्रिएट करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे आणि त्यांचे तरुण नेते त्याला त्या ठिकाणी पुष्टी देताना दिसत आहेत, ते रोहित पवार करत आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये किती जागा जिंकणार असा विश्वास आहे? मुंबईमध्ये 6-6 जागा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्या ठिकाणी जिंकेल आणि राज्यामध्ये 45 पार करण्याच्या जवळपास आम्ही पोहोचू, वरून 40 वर भारतीय जनता पार्टी आणि महायुती 100% जागा जिंकू, 40 खाली एकही जागा आमची नसेल.